रिक्षा प्रवासाचा बहाणा करून प्रवाशी महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अनेक दिवसांपासून अशा प्रकारे चोरीचे प्रकार सुरू होते. रिक्षामध्ये एकट्या प्रवासी महिलेस बघून प्रवासाचा बहाणा करत दोन महिला त्यांच्याकडील लहान मुलासह रिक्षात बसत. काही अंतरात मुलास रडण्यास लावून प्रवासी महिलेकडे पाण्याची मागणी केली जात. त्या दरम्यान नजर चुकून संशयित महिलांकडून महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली जात होती. सिडको येथील प्राजक्ता सोनजे 4 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई नाका येथून सिडकोकडे जात असताना अशाच प्रकारे संशयित महिलांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 24,965 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बणकर चौक काठे गल्ली येथील भारती गांगुर्डे द्वारका येथून शालिमारकडे रिक्षातून प्रवास करत असताना संशयित महिलांनी त्यांच्या पर्समधील 50,000 रुपये चोरी केले होते. त्यांच्या तक्रारीवरून देखील मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार मुंबई नाका गुन्हे शोध पथक संशयित महिलांचा शोध घेत असताना पथक मुंबई नाका बस स्थानक परिसरात गस्त करत असताना दोन संशयित महिला आढळून आल्या. चौकशीसाठी त्यांच्याकडे असलेले लहान मुलासह दोघींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरी करण्याची पद्धत सांगितली. पोलिसांनी तक्रारदार दोन्ही महिलांना बोलावून खात्री केली. त्याने संशयित महिलांना ओळखले. लक्ष्मी व्यंकटेश गाजवा वय वर्ष 35, भाग्या राजू गाजवा वय वर्ष 38, दोन्ही राहणार आळेफाटा जुन्नर पुणे, तसेच 4 वर्षाचा मुलगा असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील राहुकले, पोलीस निरीक्षक चंद्रकांत हिरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये रिक्षामधून सहप्रवाशी म्हणून बसणाऱ्या व नंतर त्या प्रवाशांची चोरी करणाऱ्या महिलांची टोळी यांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. याबाबत प्राजक्ता वैभव सोनवणे आणि भारती पंडितनाथ गांगुर्डे या दोन महिलांच्या तक्रारीवरून IPC 379 प्रमाणे आमच्याकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोकले साहेब आणि DB पथक यांच्या प्रयत्नाने दोन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं गुन्ह्यात चोरीस गेलेले जो माल आहे सोने आणि रोख पैसे यांची रिकव्हरी करण्यात आलेली आहे. 5/5/2022 रोजी महानगर बस स्टॉप नाशिक या ठिकाणी सदर महिलांचा शोध घेत असताना आमच्या शोध पथकाला त्या मिळून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्याकडनं चोरीत गेलेला जो माल आहे रोख रुपये आणि सोन्याचे दागिने हे हस्तगत करण्यात आलेले आहे. तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.